नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी नितीन मस्के, जिरोवन ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहे मित्रांनो, प्रोबॅबिलिटी संभाव्यता संभाव्यतेमध्ये आज आपण एक उदाहरण पाहणार आहे की जे की राज्यसेवा 2019 विचारलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. एका पिशवीत 3 लाल 6 सफेद आणि 7 निळे चेंडू आहेत. जर त्यातून 2 चेंडू काढले तर 1 सफेद व 1 निळा चेंडू असण्याची संभाव्यता किती, हे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आपल्याला संभाव्यतेचं सूत्र सर्वप्रथम माहीत पाहिजे. संभाव्यता सूत्र आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू राहते एन ऑफ ए भागीला एन ऑफ एस. तर एन ऑफ ई आणि एन ऑफ एस म्हणजे काय, तर एन ऑफ एस म्हणजे काय होते, नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे एकूण चेंडू आहे 3 6 3 9 9 7 16. 16 पैकी 2 चेंडू आपण किती प्रकारे काढू शकतो, हे झालं एन ऑफ एस. आणि एन ऑफ ई म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट, म्हणजे जो आपल्याला जो दिलेला आहे, आपल्याला 2 चेंडू काढणं आहे, 1 सफेद आणि 1 निळा, याच्यातून आपण कशाप्रकारे काढू शकतो, ते म्हणजे एन ऑफ ई. सर्वप्रथम आपण काढू एन ऑफ एस. तर एन ऑफ एस कसं काढायचं, आपल्याला माहीत आहे एकूण चेंडू आहे 3 6 9 9 7 16. 16 चेंडू आहे. तर एन ऑफ एस कसं काढायचं, एन ऑफ एस बरोबर एकूण 16 चेंडू आहे, 16 पैकी आपल्याला 2 काढणं आहे, ते या प्रकारे काढायचं आहे. 16 पैकी 2 निवड करणार आहे, तर आपण या कॉम्बिनेशनचा सूत्राचा उपयोग करतो. तर हे सोडून घ्या पहिल्यांदा. हे कशाप्रकारे सोडवायचं आपल्याला माहीत आहे, एन सी आरचं सूत्र माहीत आहे. एन सी आर बरोबर काय राहते, तर एन फॅक्टोरियल छेद एन वजा आर फॅक्टोरियल गुणिला आर फॅक्टोरियल, या प्रकारे काढू शकतो आपण. इथं एन बरोबर आहे 16 आणि आर बरोबर किती आहे 2. तर सर्व आपण किमती टाकू त्यामध्ये, 16 फॅक्टोरियल छेद एन वजा आर. एन किती आहे 16 वजा आर म्हणजे 2 फॅक्टोरियल गुणिला 2 फॅक्टोरियल. तर आपण 16 वजा 2 म्हणजे 14 फॅक्टोरियल, 14 फॅक्टोरियल कॅन्सल होते, त्यामुळे आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो किती, 15 गुणिला 16 छेद 2. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि 14 फॅक्टोरियल, 14 फॅक्टोरियल काय झालं, त्याचं कॅन्सल झालं. एक स्टेप आपण अजून पण घेऊ शकतो, पण राहू द्या. 2 8 16 म्हणजे हे किती आलं, 15 गुणिला 8. 15 गुणिला 8 म्हणजे 120 होते. पण याच प्रकारे राहू द्यायचं, आपल्याला कॅल्क्युलेशनच्या सोपांना सोपं जाते. एन ऑफ एस किती आलं यामध्ये, आपल्याला एन ऑफ एस आलेला आहे 15 गुणिला 8. आता आपण काढू एन ऑफ ई. एन ऑफ ई कसं काढायचं, त्याच प्रकारे काढायचं. एन ऑफ ई सुद्धा पहा, एन ऑफ ई म्हणजे काय, तर आपल्याला 1 सफेद चेंडू व 1 निळा चेंडू काढायचा आहे. तर सफेद किती आहे 6 6 पैकी 1 आणि निळा किती आहे 7 7 पैकी 1. हे कसं लिहायचं, म्हणजे 6 6 त्याच्यापैकी 1 आणि व म्हणजे आणि एकच आणि 7 निळे आहे 7 C 1 याच्यापैकी 1, या प्रकारे काढायचं. तर आणि म्हटल्यानंतर आपण प्रोबॅबिलिटी काय करतो, तो गुणाकार करतो. तर हे कसं करायचं, 6 फॅक्टोरियल छेद 6 वजा 1 फॅक्टोरियल गुणिला 1 फॅक्टोरियल. आणि म्हणजे आपण काय करतो, गुणाकार. पुन्हा 7 फॅक्टोरियल छेद 7 वजा 1 फॅक्टोरियल गुणिला 1 फॅक्टोरियल. तर हे किती येते, 5 फॅक्टोरियल गुणिला 6 छेद 6 वजा 1 5 फॅक्टोरियल गुणिला 1 गुणिला 6 फॅक्टोरियल गुणिला 7. या प्रकारे आपण हे लिहू शकतो त्याचं कन्व्हर्सेशन. 7 वजा 1 म्हणजे 6 फॅक्टोरियल गुणिला 1. 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल कॅन्सल, 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल कॅन्सल. हे किती आलं, 6 गुणिला 7 एन ऑफ इव्हेंट. तर या सूत्रामध्ये ठेवू आपण, एन ऑफ इव्हेंट आलेला 6 गुणिला 7 आणि एन ऑफ एस आलं 15 गुणिला 8. त्याला भागाकार देऊ आपण, 3 चा भाग जाते याला, 3 2 6 3 5 15 2 8 म्हणजेच उत्तर काय येते आपलं, 7 छेद 5 गुणिला 4 म्हणजे 7 छेद 20. तर उत्तर आलेलं आहे आपलं हे. तसे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, आपल्याला याच्यामध्ये 2 पर्याय दिलेले आहे. कधी कधीसुद्धा प्रॉबॅबिलिटी संभाव्यता ही 0 ते 1 दरम्यान राहते. म्हणजेच प्रॉबॅबिलिटी कशी राहते, 0 पेक्षा लहान किंवा 0 एवढी
आणि एकपेक्षा लहान किंवा एक एवढी, एवढं लक्षात राहू। त्यामुळे हे जे 30 चे 2 म्हणजे हे ते 15 येते, हे उत्तर राहू शकत नाही, हेच उत्तर राहू शकत नाही, या दोनपैकी एकच राहू शकते। म्हणजे दोन आपलं तसं बिना डायरेक्ट करता नाही, आपल्याला दोन ऑप्शनही कमी करून टाकायचे, आणि हे एक त्या दोनपैकी एक काढण्यासाठी आपल्याला करणं आवश्यकच आहे। तर आपल्याला तर धन्यवाद मित्रांनो, हॅव अ गुड डे।